हॅलो, अहो कधीपासून फोन करते मी, उचला का नाही? अगं हो, ऐक जरा, अगं मी ड्युटीवर होतो म्हणून नाही उचलला फोन. मला तुम्हाला काय काय सांगायचं होतं, पण आता जाऊ द्या. अगं म्हणून तर केला ना फोन. बोल काय झालं? नाही काय नाही, म्हणजे तुम्ही कुठं आहे ते विचारायचं होत. शितले काय झालंय? आता जर म्हणलीस किती काय काय सांगायचं होत, म्हणलीस का? नाही नाही, तेच विचारायचं होत. तिथं राहायची सोय कशी आहे, खायचं कसं आहे, थंडी आहे का? अगं हाय, सगळं व्यवस्थित आहे, तू काय काळजी करू नको. आर्मी आमच्या सगळ्यांचं व्यवस्थित काळजी घेते. अगं भारत मातेचे रक्षण करणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची लेकरच आहेत, याची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे. मग बरं आहे, तेवढंच विचारायचं होतं. बाकी घरची कसे आहेत सगळी? आणि ते लग्नाचं कुठवर आलंय? हा घरी सगळी चांगली आहेत. आणि लग्नाच चाललंय की? आणि वय ग, त्यो भाया काय बोलणार नाही ना परत? तुम्ही करावं विरोध, बिनधास्त विरोध करा, पण आधी लग्नाच्या तयारीला लागा, कारण हे शुभ कार्य आम्ही तुमच्यासाठी करून नाही. तुम्ही एकटाच गेलाय तिकडं की अजून बी कोण आहे? अगं नाही, हाय की आम्ही अभ्या आहे, आम्ही तिघं चौघ जण आहे. हा मग चांगलंय, पण काळजी घ्या, तिकडं वातावरण वेगळं असतंय ना, म्हणून म्हणलं. वय वय घेतो काळजी. आणि ऐक, तिकडे रेंज नसते बरं का, तर मला कधी कधी फोन लागणार नाही. मला करायचं असं लागलं नाही ना, मी दुसऱ्या नंबरवरून करत जाईन. काय हा चालतंय. बाकी काय चाललंय आपलं? शितले तू काही बोलत नसलीस ना तरी मला कळतं सगळं. मला कल्पना आहे की घरात काय चालू असेल. मलाही माहिती की तुला हे लग्न मान्य नाही, पण मला फक्त एवढंच म्हणायची शितले की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू. अगं त्यांना पटतंय ना तर जाऊ दे ना मग. आणि बघ, तुला जरी पटत नसलं ना तरी तू विरोध करायच्या भानगडीत पडू नकोस. काय अगं एकदा लग्न झाली की काय अडचण नाही, ती जाईल तिच्या घरी परत. पटलंय म्हणून हो म्हणतेस का नुसतं हो म्हणायचं म्हणून म्हणतेस? नाही नाही पटते की, आजच कशाला म्हणते मी. बर चालतंय, ठेवू का मी आता, मला बाहेर जायचं जरा. लेट्स आस्क व्हॉट्स गोइंग देअर. आपली सकाळची गडबड चालली हो. आमची जेडी सोडली ना तर दुसऱ्यांची सगळी कामाच्या नावाने बोंब आहे बघा निघती. मी काय म्हणतोय मामी, म्हणजे आम्हाला एक शंका होती. शंका कसली? बोला की. ते जयश्रीची पत्रिका द्या की पाठवून नाही बघून घ्यावी म्हणतोय. जुळते का नाही तर मग? नाही नाही नाही, आऊ जुळत नाही असं कसं होईल? तुम्हाला मी सांगते बघा, स्वर्गात बांधलेल्या गाठी असतात का नाही, अगदी तसं आहे बघा तुमचं लग्न. आणि आता तुमची पत्रिका नाही जुळणार तर मग कोणाची जुळणार सांगा बरं. हा ती मी बघते की. अहो आता तुमच्या माग काही एक याप आहे का? आणि एवढ्या यापातनं तुम्ही कशाला असलं काय करत बसताय? एक काम करा, तुमचीच पत्रिका मला द्या, मीच बघून येते मग तुम्हाला सांगते.
चालतय ना? न चालायला काय झालं, पळलं एकदम मला. बघा मग काय होतंय ते सांगा. बरोबर चालतय, मी ती ती पत्रिका घ्यायला. हा ठेव का मग. हा ओके ठीक आहे बाय. ते पत्रिकेच काय मध्येच नवीन काय तो. मग अशी आम्ही तुम्हाला काय म्हटलो, काय पण पाहिजे आयुष्यात असेल पण तर मग रमल म्हण. भारी आहे की हे कस चांगले, पण तुम्ही असं कसं सांगितलं ना. काय त्याने, अरे सगळ्याच गोष्टी लाईफ मध्ये काहीतरी भाव म्हणून करायच्या नसतात. कधी कधी आपला आनंद आपण शोधावा लागतो. तुझ्या लाईफ मध्ये आहे का आनंद? अरे काय का, सिम्पल सिम्पल क्वेश्चनचे आन्सर तुला देता येत नाही. आणि म्हण टॅलेंट ते जाऊ द्या. जयश्रीनं काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या? तिने सांगितलं होतं तुम्ही किती चांगले आहात ते दाखवा, तिच्या घरच्यांची मनं जिंका. पण तुम्ही असं तळ्यात मळ्यात करत राहिला ना तर तिचा घरच्यांचा विश्वास बसणार नाही तुमच्या. आपण शीतलला जे चॅलेंज दिलंय कधीच पूर्ण करू शकणार. आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्याआधी एक काम झालं पाहिजे. काय? शीतल इथं कामाला आली पाहिजे. आहो शीतल असं कसं शक्य? अरे नथिंग इज इम्पॉसिबल टॅलेंट. अहो पण भैया त्यांच्या घरी कामाचं इतकं लोड आहे, ती कशाला आपल्यातील मामी. आपण म्हणलं तर ती मामी तिला चंद्रावर पण पाठवत. आणि राहिला प्रश्न काय त्यांच्या घरच्या कामाचा ना, तो आपण कमी करू. हा एक काम कर, आपल्या घरात एक फूड प्रोसेसर आहे बघ, तो त्यांना नेऊन द्यायचा. तसं पण आपल्या घरात धूळ खातच पडलाय. अहो भैया पण तो जुना आहे. अरे तुला माहिती मला माहिती, त्यांना कुठं माहिती. त्यांच्यासाठी नवीनच आहे की. एक काम कर, त्याला चांगला धू पूस आण मग घेऊन जा. आणि त्यांना म्हणव गिफ्ट फ्रॉम भैया फॉर जयश्री. पण घेऊ मामी हे बेस्ट आहे भैया, लगेच जातो. पुढं काय करायचंय हे आम्हाला चांगलंच माहिती भैया. ही कामगिरी फत्ते करूनच येतो. आणि कुणाकुणाची नाव हको बाई, त्या बारशीच्या अक्कांचं नाव लिहायचं राहिलंच की. अरो देवा ती राहिलंच की. ए शीतल अग काय करतीस? काय मामी? अग ती सामानाची यादी करायला सांगितलेली केलीस का? कसली यादी? हाय का विसरलीस वाटत. तुला सांगितलं नव्हतं का रुखवतासाठी लाडून करंजा करायच्यात, मग त्या सामानाची यादी काढलीस का? अग एक काम असतंय का इथं, सामान आणलं तर होईल ना सगळं. अहो पण ते मामी. अध्यक्ष येऊ का? अग बाई टॅलेंट या की या. अहो विचारताय काय, तुमचंच घर आहे की. बसा बसा शीतल चहा ठेवू जा. अहो मामी चहा नको चहा नको. अहो नाही मग कॉफी तरी घ्या. शीतल जाग कॉफी ठेव जा. अरे आता तुमचा एवढा आग्रह तर होऊन द्या. जीजी काय झाली का तयारी नातीच्या लग्नाची? चालली लग्नाची गडबड. हा चालतंय बर. मामी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, भैयांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलंय. अग बाई काय सांगताय, द्या की कुठे. ए येऊन द्या रे. जोडाय की ओ चांगलं. मामी फूड प्रोसेसर आहे, फूड प्रोसेसर भया भारीच आहे. आओ आणि कशाला एवढं भारी गिफ्ट दिलं म्हणायचं. बर काय आहे म्हणायचं यात आणि काय काय करता येते? मामी टेन्शन नॉट, सांगतो की सगळं. कसं असतंय ना मामी, ते टू इन वन असतंय, म्हणजे कटर आणि मिक्सर एकत्र असतंय. वय म्हणजे तुमचं कांदा पालेभाज्या चिरण्यापासून ते ज्यूस पर्यंत सगळं ह्यात होऊन जाते.
भैया काय म्हणायचं ह्या भैयांना तरी. जीजी बघितलं का, अजून लग्न ठरलंय नसतं तरी माझ्या जावयाने केवढं भारी गिफ्ट दिलंय आणून. टॅलेंट भारीच आहे बर का. हा विषय का मामी. काय मिक्सर आहे वे. मिक्सर नाही म्हणजे मिक्सरच आहे पण भारीतला आहे. अगं पुष्पे मिक्सरचं सोड, लय भारी तर पाटा वरवंट असतोय. कसला मसाला खसा खसा वाटायतोय पाट्यावर माहितीये का तुला. आणि पाहिला यायम पण होतो बघ. तुमचं नका सांगू कौतिक, जग चाललंय कुठल्या कुठे तुमचं आपलं काय तरच. आता तुमच्या पाट्या आणि वरुट्यावर मोसंबीचा ज्यूस करता येतोय का. ही बघा अख्ख्या गावात कोणाचं नसेल असलं भारी गिफ्ट दिलंय माझ्या जावयानं. आणि मामी भैया म्हणलेच बर का. कस असतंय आपल्या माणसाची काळजी आपणच घ्यायची असते ना. वय वय टॅलेंट बरोबर आहे. जमा भैयांना फोनच लावते. नमस्कार अध्यक्ष. मिळालं का आमचं गिफ्ट. वय वय मिळालं बघा. आवडलंयच भारी आहे. मी आता टॅलेंटला तीच म्हणत होते बघा, कशाला एवढं भारी काय देत बसायचं नाही का. मग देतोय परत पाठवून. अहो नाही नाही मी आपलं सहजच म्हणलं. भारीच आहे बघा मस्त. तुम्हाला आवडलं ना मग झालं. मेन म्हणजे जयश्रीनं सवय असली पाहिजे म्हणून पाठवलं. वय वय तर असायलाच पाहिजे. आणि कसं आहे आमच्याकडे सगळं असलं असत. म्हणजे फूड प्रोसेसर म्हणू नका, ओव्हन म्हणू नका, सगळं असं असत. समजा उद्या त्यांचं ना आमचं लग्न झालं, ते आमच्या घरी आल्या आणि इळ्यावर भाजी कापत बसल्या, बरं दिसेल का ती. म्हणून आम्ही पाठवलं पहिलं गिफ्ट आमच्याकडनं जयश्रींना. पुढं पण पाठवतच राहू म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अग बाई अहो मी जीजींना म्हणलं तरी असलं भारी स्थळ मिळायला नशीबच लागतंय बघा. बर मी काय म्हणते तुम्ही का नाही आले. अहो सो मच वर्क हो, नाहीतर आम्ही झालो नसतो का सरप्राईज द्यायला. बाकी तुमचं कुठपर्यंत आले. हे खरेदीच कपडे दागिने मी तर म्हणतो पुण्यातच करा. हा म्हणजे तसं बोलणं झालंय आमच्यात आणि हा तसंच तसंच ठरलंय आमचं आणि मी कळवतेच की तुम्हाला फोन करून. हा आता नो वन इज हिअर टू हेल्प ना. आई साहेब ताई साहेब तिकडे असतात आणि जयश्रीनं फोन कसं करणार. म्हणजे सरप्राईज सरप्राईज राहणार नाही ना, मग विचारायचं तरी. तुम्ही कशाला काळजी करताय भैया, आम्ही आहे की इथं. तुम्ही बिंदास कधी बी फोन करा आणि अजिबात काय डोक्यात विचार आणू नका. हा चालतंय चालतंय, ठेवू का मग आता करतो कॉल बॅक नंतर. हा जयश्रींना फोन करायला सांगा गिफ्ट कसं वाटलं म्हणून. आणि टॅलेंटला ये म्हणा आता इकडे काम येतले. वय वय चालते चालते सांगते. आईला कशावर बी खुश होते. टॅलेंट तुम्हाला बोलवलंय लगेच. हा बर येतो तिकडे पण खूप काम आहे. बर मामी काही लागलं तरी बिंदास नुसता एक फोन करायचा. वय वय जीजी येतो काळजी घ्या जीवाची. वय पोरा चला. भया कसलं भारी दिलंय म्हणायचं. असलं जावई मिळाला म्हणून बरं, नाही उभ्या जन्मत असलं काय बघायला मिळलं असत का. भया पोरीने नशीबच काढलं बघा. वय जीजी कसलं भारी दिलंय काय म्हणायचं ह्या भैयांना. बघितलंस का
घे ग. बरं झालं बाई पूर्णाची ताणी तुझ्याकडे मिळाली. अगं नाही तर सगळ्या गावभर मला शोधत बसायला लागला असतं बघ. उद्या आणून देते हा परत. काय एवढं काय त्यात, मी येते की घ्यायला. नाही नाही तुमच्याकडे नसेल ना तर राहू दे, आम्ही घेऊ की दुसरं. अहो आता तर मला वाटतंय आयुष्यभर आम्हाला काही घ्यायलाच नाही लागणार. जावई हो जावई सगळं घेऊन दिल बघा. अहो किती जरी नाही म्हणलं तरी ऐकतोय कुठं त्यो. आता हीच बघा की मग अशी फूड प्रोसेसर आणून दिलाय. बेसत झालं की मग. अहो नशीब लागत नशीब, असं जावई मिळायला. आता कुणाकुणाच्या नशिबात नसतंय म्हणा. आमच्या जयश्रीनी नाव काढलं बघा. ते आहे बाकी. पर मी बघा हे का त्यांचाच फोन आहे. हॅलो भैया. अहो 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढत होते मी. काय सांगताय, आमची आठवण चांगलीच काढत होता ना. आता कसली काढणार, आता असा जावई मिळलाय म्हणल्या. बर बोला की तुम्ही. काय नाही ते घरात एक अडचण आली होती. ते लग्नाच्या आधी काहीतरी नारळ वगैरे बांधतात तू म्हणतात काय, आम्हाला काय माहिती नाही ना त्याच्याबद्दल. तुम्हाला काय माहिती आहे का नारळ? नाही हो, पण मी गुरुजींना विचारते आणि सांगते तुम्हाला. बर बघा त्याच काय होत आहे ते. काय आम्हाला काय माहिती नाही ना, आणि तर घरात कोण काम करायला पण नाही. आता आम्हाला पण वाईट वाटतंय तुम्हाला सारखा सारखा फोन करतोय. पण काय भैया साहेबांच्या होणारा सासूबाई तुम्ही, तेवढा मान दिलाच पाहिजे की तुम्हाला. भैया आता काय लाजवत का काय मला. अहो आता शीतलच्या आईला मी तीच सांगत होते, असा जावई मिळायला नशीब लागत नशीब. आणि त्या बी होय म्हणल्या बघा. बर बर ठेवू का मग, पुन्हा काय लागलं तर करतो बर का फोन. वय वय करा, बिंदास करा बघा फोन. आणि काय सुद्धा डोक्यात घेऊ नका. ओके बाय. अहो एवढा याफाय ह्या माणसाच्या माग, पण लग्नाच्या तयारीत कुठं काय कमी पडू नये म्हणून केवढी काळजी घेतोय बघा की. बर येते मी. सगळी घरी खोळंबले असेल ना. शीतले येते. वय या की तुम्ही, नाहीतरी तुम्ही ह्या येतवर तिचा बी कामाला हात लागायचा नाही. ती बी निमताला टेकलेली असती निसती. हाओ गंमत केली. शीतले तू काय बघत उभी राहिलीस, जा कामाला लाग जा. दुसऱ्यांची फोन ऐकायची एवढी घाण सवय लागली का नाही तुला, जा. शीतलला आत्ता घडवण्यासाठी हे लग्न होते खरं, पण हर्षवर्धन सारखाच निर्णय बदलतोय. काय चाललं असेल याच्या डोक्यात नक्की. माझा प्यादा म्हणून तर वापर नाही ना करत. नाही याच सूक्ष्म मोक्ष लावायलाच पाहिजे.